जेव्हा कोणी आपल्याकडे येत आणि त्यांचा म्हणजे बाय बाय करायचा दिवस असतो नकोच वाटत. बाय निखिल आणि प्रियांका, बाय बाय. बाय श्रेयस. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि सगळेजण आता जस्ट उठलेले आहेत आणि आवरावर चालू आहे. साईड बाय साईड मी आता ब्रेकफास्टची पण प्रिपरेशन करते. तर आज ब्रेकफास्टमध्ये एकदम साधंच असणार आहे. आज ऑमलेट टोस्ट असणार आहे. तर कांदा वगैरे चिरून साईडला ठेवलेला आहे. जसं जसं सगळेजण खाली येतील तसं तसं ऑमलेट बनवणार आहे. तुम्हाला सर्वांना माहितच आहे निखिल आणि प्रियांका आलेले आहेत, सुश्रुत आहे, चेतन आहे, तर भरपूर जण आहेत. तर म्हणून मग जसे जसे येतील तसे गरमागरम करून वाढते. आणि शौर्य आणि सियानाच्या स्कूल आहे, चेतना पण ऑफिस आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आज निखिल आणि प्रियांकाचा जाण्याचा दिवस आहे. म्हणून मग सकाळी सगळेजण आम्ही लवकर उठलोत आणि आता मी कॉफी पिते मस्त गरमागरम. बाहेरचं वातावरण तर काही विचारूच नका. थोड्या आणि तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे. शौर्य उठलाय तर त्याला आता दूध देते आणि मग तुमच्याबरोबर बोलते. तर आता प्रियांका आली आहे आणि ब्रेकफास्ट चालू आहे तिचा. काय खाते? चहा. चहा आणि खारी आणि थोड्या वेळात ब्रेकफास्ट पण करेल. हा आणि निखिलचं पण आवरून झालंय. श्रेयसचं आवरायचं आहे. शौर्य आहे घरी तर त्याचा दंगा चालू आहे. आणि आज निखिल आणि प्रियांका जात आहेत तर असं नको वाटतं ऍक्च्युली, पण काय करणार. म्हणजे हे लोक आज तुम्ही लोक आज एल एला जाणार आणि उद्या सिएटलची फ्लाईट आहे. उद्या कधीची फ्लाईट आहे? उद्या 3 वाजता दुपारी. ओके. तर आज हे लोक एल एला जाणार आहेत म्हणजे लॉस एंजलिसला. आणि तिथे हे काय म्हणजे बघणार आहेत काही काही प्लेसेस आणि मग त्यानंतर उद्या फ्लाईट आहे ह्यांची सकाळची. आणि आम्ही असं छान फोटो बिटो काढतोय, मेमरीज कलेक्ट करतोय. कारण की आता कसं आहे की परत आम्ही एका वर्षानेच भेटतो. खूप जणांनी हा प्रश्न पण विचारलेला की निखिल आणि प्रियांका एक्झॅक्टली कुठे राहतात आणि ते कुठून आलेले आहेत. कारण की काय झालं शौर्य? काकाने पिक्चर काढलं. तर खूप जण हे सुद्धा विचारतात की निखिल आणि प्रियांका कुठून आलेले आहेत, म्हणजे कुठे राहतात ते. तर हे लोक राहतात सिएटलला. आणि त्याच्या आधी राहायचे पोर्टलँडला. किती वर्ष होतं पोर्टलँडला? आम्ही 7-8 वर्ष होतो आणि आता सिएटलला 3 वर्ष झाले. हा तर आता आले सिएटल वरनं. तर त्या व्हिडिओमध्ये असं बोलण्यात आलं नाही की हे लोक सिएटलहून आलेत, पण भरपूर तर मी असं बोलली होती त्या व्हिडिओमध्ये की आम्ही सिएटलला गेलो होतो, ह्यांच्याकडे गेलो होतो, ह्यांच्या असं. पण काही काही जणांना कन्फ्युजन झालं असेल. तर आता ह्यांचा ब्रेकफास्ट वगैरे चालू आहे आणि निघायचं प्लॅनिंग तुमचं 10 वाजेपर्यंत. तर बघूया हळूहळू तुम्हाला अपडेट्स देऊ. जेव्हा कोणी आपल्याकडे येतं आणि त्यांचं म्हणजे बाय बाय करायचा दिवस असतो नकोच वाटतं ना. असं वाटतं राहावं राहावं राहावं. शेरस पण ऑलरेडी म्हणतोय की मी सियाना आणि शौर्यला मिस करेल, त्यांना पण हॉटेलवर घेऊन चल. तर सकाळी सकाळी बॅकयार्ड मध्ये आमची फोटोग्राफी चालू आहे. इथे निखिल आहे ट्रायपॉडला फुल मोठा कॅमेरा लावतोय, तर निखिलनी त्याचा स्वतःचा मोठा कॅमेरा आणलाय. आणि सकाळी सकाळी त्याचं फोटो सेशन आणि प्लॅनिंग चालू आहे. वेदर असं आहे म्हणजे पाऊसच येतोय, पण तरी सुद्धा पावसात का होईना, आम्ही एखाद तरी फोटो काढणारच आहे. तर म्हणून मग प्लॅनिंग चालू आहे आणि आम्ही ठरवतोय की ह्या बाजूला फोटो काढू, म्हणजे छान ग्रीनरी येईल. चेतनी कालच ग्रास वगैरे सगळं कट केलंय तर मस्त दिसतं एकदम. आणि छोटा छोटा बारीक बारीक पाऊस येतोय. कॅमेरा भिजू नये म्हणून चेतनचा काय जुगाड चालू आहे. चेतन मोठी छत्री लावत होते. आपण भिजलो तर चालेल, कॅमेरा नाही भिजला पाहिजे. कॅमेरा हो ना, खूप महत्वाचा. तर माझं व्लॉगिंग करतानाचा पण एखादा फोटो निघाला. तर शौर्यला मी स्कूलसाठी रेडी केलेला आहे आणि अजूनही मग जाता जात हे लोक जेव्हा निघतील तर त्याच वेळेस त्यांना स्कूलमध्ये सोडेल. चष्म्यावरती पाऊस पडतो सगळा थोडा थोडा थोडा. तर असं छानसं वेदर आहे, मस्त वाटतं. म्हणजे जास्त थंडी नाही, जास्त फक्त पाऊस आहे. चला उभे राहा. चला
जा पिऊ लवकर जा आले ना झालं बाबा आले फोटो फायनली पावसात का होईना श्रेयसने फोटो काढून दिला तेच खूप मोठे हो ना आणि थँक्यू थँक्स फॉर कमिंग मस्त वाटलं एकदम तीन चार दिवस खूप फास्ट गेले फास्ट गेले हो खूपच खूप छान वाटलं संध्याकाळला येऊन तुम्ही पण लवकर सिएटलला या परत समर मध्ये वगैरे ना फॉल कलर्स बघायला येऊ परत लास्ट टाइम आम्ही ह्यांच्याकडे गेलो होतो फॉल कलर्सच्या दरम्यान केवढं सुंदर होत तुमच्या घराच्याच बाहेर पडलं की मस्त होत फॉल कलर तेव्हा तरी अजून स्टार्ट झाला होता नेक्स्ट टाइम प्लॅन करून या खूप अमेझिंग दिसतो सिएटलचा फॉल कलर नक्की तुम्ही या परत समर मध्ये आता परत येण्यासाठी 7 वर्ष नका लव आता नक्की नक्की शौर्य श्रेयस इथेच राहू दे करे राहू दे झालं जाते जाते दोस्त की इज्जत निकाल ली चाबी आहे तो ऑफिस उघडण्यासाठी चाबी खोलले जाता क्या हमारे इधर क्यूबिकल नहीं है ऑफिसेस है मेरे इंडिविजुअल ऑफिस की चाबी है फॉल कलर मध्ये येऊ आम्ही लास्ट टाइम तर खूप भारी झालेले फॉल कलर आणि तुम्ही समर मध्ये या समर मध्ये या म्हणलं सँडिया समर या सिएटलचा समर जास्त भारी ठीक आहे चालेल आम्ही प्लॅन करू याला म्हटलंच की बा पोरांच्या सुट्ट्या असतात तेव्हा 4th of July वीकेंडला वगैरे ट्रॅक जुलैला श्रेयसचा बर्थडे असेल तेव्हा त्या टाइमला प्लॅन करू डेफिनेटली मी प्रियांकाला काय म्हणलं की आता 7 वर्ष लावले सँडिएगोला यायला आता परत 7 वर्ष नका लावते नाही नाही आता तर पोरं मोठे होत आहे तसं तसं आपण जास्त भेटायला पाहिजे आणि आता तुमचं आय गेस डिस्नीलँड राहिलं डिस्नीलँड राहिलं ना आता सोबतच प्लॅन करू सोबतच प्लॅन करू आता यस एक्झॅक्टली तुम्ही सांगा कधी येतात ते मतदार मगाशीच ते लोक गेले आणि बाय केलं वगैरे त्यांना आणि शौर्यला पण मग जाता जाता चेतन म्हणले मी ड्रॉप करून देतो त्यामुळे शौर्य पण स्कूलला गेला चेतन ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर हे लोक पण गेले तर 2-4 दिवसांपासनं घरी सगळेजण होते तर खूप छान वाटत होतं आणि घर भरल्यासारखं वाटत होतं वेळ छान जात होता पण आता सगळेच गेलेत तर असं हे वाटतंय आणि सुश्रुत आहे त्याचा अभ्यास वगैरे चालू असतो त्यामुळे तो म्हणजे खाली फारसा नसतो अभ्यासच चालू असतो त्याचा तर म्हणून मग आता मी एकटीच आहे आणि असं एकदमच चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं घर मोकळं मोकळं वाटायला लागलं तर मग मी माझं सगळं पहिल्यांदा आवरून वगैरे घेतलं कारण की सकाळी सकाळीच सगळं मी त्यांचं आवरलं वगैरे आणि मग ब्रेकफास्ट वगैरे ते सगळे झाले त्यांना टाटा बाय बाय करेस तोपर्यंत वाजले होते 10:30 11 मग त्याच्यानंतर मी माझं सगळं आवरून वगैरे घेतलं म्हणलं की आता घर आवूया मग घर आवरायला घेतलं आणि आता निवांत थोडा वेळ मिळाला तर बस आणि आता लाईट लावलाय तुम्हाला वाटत असणार की खूप जास्त उशीर वगैरे झालाय पण तसं बिलकुल नाहीये आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत
पण खूप जास्त धो पाऊस आहे, ढग आलेले आहेत, सूर्याचा तर पत्ताच नाहीये गेले काही दिवसांपासून, तर त्यामुळे घरामध्ये दिवसभर लाईट लावून बसावं लागतंय. म्हणून लाईट लावलेत आता घरामध्ये. आणि लंचमध्ये काय केलेलं विचाराल, तर आज लंचमध्ये केली होती गरमागरम अशी मिसळ पाव. ऍक्च्युली आधीच करायचा होता, पण 3-4 दिवसांपासून एवढे काय काय पदार्थ मी करत होतो आणि एन्जॉय करत होतो, त्याच्यामध्ये मिसळीचा नंबर लागलाच नाही. पण मी मटकी वगैरे मोड आणून ठेवले होते घरी, तर म्हणलं की आहेच आहे मटकी, बाहेर असं वातावरण झालेलं आहे तर मस्त गरमागरम कोल्हापुरी अशी झणझणीत मिसळ करूया. तर म्हणून मग मिसळ करून ठेवलेली आहे. संध्याकाळचा पण माझा स्वयंपाक झालेला आहे, कारण की आज चेतन ऑफिसमध्येच लंच करणार होते, त्यामुळे त्यांचं लंचचं तर काही नव्हतंच. या शौर्यला स्कूलमध्येच लंच असतं, आणि त्यामुळे मी काय केलं की दुपारीच मिसळ बनवून ठेवलेली आहे. तर आता तुमच्याबरोबर पण शेअर करते कसा झणझणीत असा कट केलाय ते. हे बघा, तर असा मस्त झणझणीत असा कट केलेला आहे मिसळीचा. आणि आता संध्याकाळी चेतन वगैरे आले की तेच एन्जॉय करतील मिसळ मस्त, आणि आम्ही सुद्धा खाऊ. अशा वातावरणामध्ये ना झणझणीत गोष्टी खायला खूप छान वाटतं आणि मूड पण बनतो छान असा. त्यामुळे मग म्हणून म्हणलं की ठीक आहे चला मिसळच बनवूया. आणि इथे आहे हल्दीरामचा फरसाण. तर मला ना जनरली भारतात जो फरसाण मिळतो ना स्पेशल असा, तोच आवडतो. कारण की अमेरिकेमध्ये जो फरसाण मिळतो ना तो म्हणजे वेगवेगळ्या रिजनचा मिळतो. गुजराती फरसाण मिळतो, त्याच्यानंतर मारवाडी फरसाण मिळतो, यूपीकडचा मिळतो, आणि सगळ्या फरसाणमध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर आपला जो महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक आणि इथं जो मिळणारा फरसाण असतो ना तो बेस्ट फरसाण असतो. पण तो कधी कधी मिळतो, कधी कधी नाही मिळत. तर मला जो हल्दीरामचा बेस्ट वाटला तो मी घेऊन आले होते इंडियन स्टोअरमधनं. पण तसं तर मग आम्ही जेव्हा इंडियाला जातो ना तेव्हा नक्की फरसाण वगैरे घेऊनच येतो तिकडून त्या सामानामधून, कारण की तसा इथे मिळत नाही. काय म्हणलं की पूर्ण अंधार होण्याच्या आधी तुम्हाला एकदा वातावरण दाखवावं कसं आहे ते. तर हे बघा, तर असं वातावरण आहे. आणि इथे समोर पूर्ण मोठा डोंगर आहे, पण आता काहीच दिसत नाहीये कारण की फुल धुकं आहे. तर एवढ्या पावसात मी आता शौर्यला घेऊन आले, खूप गाडी स्लो चालवली कारण की खूप जास्त धो पाऊस येतोय. आणि शौर्य एवढं खुश झाला मी गेल्यावर, कारण की आता एवढ्या पावसामध्ये ना त्यांना बाहेर वगैरे कुठेच नेत नाहीत खेळायला वगैरे. सारखं म्हणजे क्लासरूम मध्येच बसवलेलं असतं आणि तिथेच इनडोअर प्ले वगैरे करायला लागतो. तर मग मी लवकर घ्यायला गेले की तो खूप जास्त खुश होतो अशा वेळेस. हो ना शौर्य, आर यू हॅपी? तू क्राफ्ट बनवलं आज? अरे वा, तर रोज काही ना काही तो क्राफ्ट बनवतो आणि ते घरी पाठवून देतात, ती एक खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या स्कूलमध्ये. चला आता शौर्यला मी आतमध्ये घेऊन जाते. शौर्यला पावसात भिजायला अजिबात आवडत नाही, सो त्याला असं पूर्ण कडेवर घेऊन पटकन पळत मी घेऊन जाते घरामध्ये. इवन स्कूलमधनं पण जेव्हा गाडीत बसवत असते तेव्हा सुद्धा बिलकुल त्याला पावसामध्ये भिजलेलं आवडत नाही. शौर्य, यू डोंट लाईक रेन? तर आम्ही घरी आलो आणि घरी आल्या शौर्य काय विचारतोय मला, कोण हवे शौर्य तुला? युअर फ्रेंड? या. तर मग घरी आल्या पहिला घरामध्ये एक चक्कर मारली सगळीकडे आणि बघितलं की कोण कोण आहे घरी वगैरे, आणि मग त्याला कोणी दिसलं नाही ना घरी, तर म्हणून मग म्हणतोय माझा फ्रेंड कुठे गेला, माझा म्हणजे तो छोटा श्रेयस आलेला ना, तर तो कुठे आहे म्हणतोय ना. श्रेयस त्याच्या घरी गेला शौर्य. तुला श्रेयस पाहिजे खेळायला? श्रेयस आणि सियाना पाहिजे. सिया तर येईल आता शाळेतून थोड्या वेळाने, पण श्रेयस त्याच्या घरी गेला. इट्स ओके. तू म्हण वी मिस यू श्रेयो. मुलांच्या पण किती लक्षात असतं ना घरी आल्या पहिले सगळ्यांना शोधून बघतोय. आता त्याला मस्त फ्रूट देते, ऍपल वगैरे खायला देते त्याला. बघू नीट तरी दाखव, व्यवस्थित दाखव. स्पायडर मॅन आहे शौर्याचा छोटासा. आणि हे काय आहे? हा पण स्पायडर मॅन आहे का? यस. अरे वा, कोणी दिला तुला हा स्पायडर मॅन? काकानी दिला. चेतन पण ऑफिस मधनं आलेले आहेत. आणि कसं वाटतं चेतन, आज फ्रेंड्स नाही आहेत घरी? नाही, एकदम असं म्हणजे रिकाम रिकाम वाटतंय घर. तर घरी आल्यावर सियानाने पण पहिला प्रश्न तोच विचारला की कुठे आहे श्रेयस, कुठे आहे, कारण की तो घरी येणार आहे का. तर तिला समजून सांगितलं की नाही, ते लोक त्यांची फ्लाईट आहे. संध्याकाळी घरी आलं की असं मस्त गप्पा रंगायचा,
आणि म्हणजे असं लेट झोपणं, लेट गप्पा, असं मस्त म्हणजे जुन्या जुन्या आठवणी काढून फार मजा यायची. हो आणि काय झालेलं की पहिले 2-3 दिवस तर ते घरीच होते, आल्यावरती वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे दिवसभर काम असायचं, मग संध्याकाळी आपण गप्पा मारायचो. मग त्यानंतर 2 दिवस काय झालं, सुट्टी होती त्या दिवशी, त्यांचे कुठे कुठे थीम पार्कचे प्लॅनिंग होते, मग ते तिकडे जायचे सकाळी, मग संध्याकाळी घरी यायचे, मग आम्ही परत संध्याकाळी गप्पा मारायचो, एकत्र डिनर वगैरे करायचो. तर असं चालू होतं आणि आता अचानक आज ते नाही येत तर असं एकदम वेगळंच वाटतंय. आणि जेव्हा ते लोक थीम पार्कला वगैरे गेलेले त्यावेळेस मग मी जास्त व्लॉगिंग नाही केली, कारण की दिवसभर ते घरीच नसायचे, आणि मग संध्याकाळी आले की माझं किचनमध्ये फुल लॉन काम चालू व्हायचं, मग वेळच मिळायचा नाही. त्यामुळे तुम्ही दोन तीनच व्लॉग बघितले असतील त्यांच्याबरोबर, पण ते तसे आले होते आपल्याकडे 4 दिवस. तर मग आता एकदमच 4 दिवसानंतर असं घर जरासं वेगळं वाटतंय. आणि आज डिनर मध्ये आहे मिसळ. हो ते बघितलंच मी आल्यानंतर, म्हणजे घरामध्ये असा घमघमाट झालेला मिसळ काय कट केलेला त्याचा, आणि कट एक नंबर झालेला आहे. तुम्हाला दाखवलास का? अच्छा, दुपारीच बनवून ठेवलेली मिसळ. आता आम्ही सगळेजण मस्त मिसळच खाणार आहोत. पण आय थिंक आज सकाळपासून आम्ही हा व्लॉग करते आहे की प्रियंका आणि निखिल जात आहेत आणि त्यांना आम्ही बाय म्हणलं आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.